रायगडच्या गोरेगाव इथल्या श्री अमृतेश्वरी गायत्री देवीचं मंदिर पंचमुखी मूर्तीमुळे प्रचलित आहे. सूर्य गणपती गायत्री शंकर विष्णू अशी पाच मुख आणि दहा हात या मूर्तीला आहेत. देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीतले नऊ दिवस जागर गोंधळासह सर्व धार्मिक कार्यक्रम इथं पार पडतात. पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला तुळजाभवानी देवीचा पोशाख परिधान करून तिचं रूप बदलण्यात आलंय. विठ्ठलाला खास मत्स्य अवताराचा पोशाख देण्यात आलाय. या दोघांचंही रूप खूपच विलोभनीय दिसत आहे. नवरात्रीनिमित्त खंडेरायाच्या जेजुरी गडावर घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त गडाला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही विविध फुलांनी सजवण्यात आलेला आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे जेजुरी गडाचं विहंगम दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. नवरात्र साजरा होत असला तरी यंदा जेजुरीमध्ये मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा होणार नाही. सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी होणार आहे. जेजुरीतला मर्दानी दसऱ्याचा उत्सव प्रसिद्ध आहे. कोरोनाचे नियम पाळून पालखी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र परवानगी न मिळाल्यानं हे दोन्ही सोहळे आता रद्द करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. महिलांसोबत नवरात्रीच्या उत्सवात सहभागी होत गरबा नृत्यावर खासदार नवनीत राणांनी ठेका धरला. सरकारी नियम पायदळी तुडवत नवनीत राणा गरब्यामध्ये सहभागी झाल्या. त्यांचा हा नवा अंदाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या ताडोबाच्या जंगलात वाघीण आणि नर अस्वलाच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. देवाडा जंगलात समोरासमोर आलेल्या या वन्यजीवांनी घेतलेल्या लढाईच्या पवित्र्यामुळे क्षणभर पर्यटक थबकले. नर अस्वलानं जंगलाच्या राणीला न जुमानता डाव टाकण्याची तयारी केली होती. पर्यटकांना ही लुटुपुटूची लढाई पाहायला मिळाली. वन्यजीव प्रेमी रणवीर सिंग गौतम यांनी हा थरार कॅमेऱ्यात कैद केला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.